विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल उजड़ी राहिले उजड़ हो उजड़ी राहिले विठला माया बापा उजड़ी राहिले उजड़ हो निवृत्ति सोपान मुक्ता बाई निवृत्ति सोपान निवृत्ति सोपान मुक्ता बाई मुक्ता बाई मुक्ता बाई इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी विठ्ठला उभे विठ्ठला या तुलसी हर गड़ा का से पिता गणपति तू
सुख समाधी हरी कथा नेने भव व्यथा गाईल तो नेने भव व्यथा गाईल तो नेने भव व्यथा गाईल तो तुका म्हणे सुख समाधी हरी कथा म्हणे सुख समाधी हरी कथा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भव व्यथा गाईल तो नेने भव व्यथा गाईल तो संसाराचा नावे
संसाराच्या नावे घालूनिया शून्य, संसाराच्या नावे घालूनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला। हरिवजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळीकाळाचा, कोण्याही नलगे साधनांचा पांग, करणे केला त्याग देह बुद्धी। हरिवजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळीकाळाचा, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेने भव व्यथा गाईल तो। हरि भजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळीकाळाचा, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, हो पांडुरंगा करू प्रथम, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका।
दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे धवळिले जग चुकविला लाग कळिकाळाचा, वैराग्यश परम मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत गोड चार चरणाचा प्रासादिक अभंग आजच्या संकीर्तन सेवेकरिता आपण घेतलेला आहे. परम पावन असलेलं श्रीक्षेत्र बह्याने गाव, भगवंताची कृपा, साधू संतांचे आशीर्वाद, विशेषत्वाने परम पूज्य वैकुंठवासी मोठे बाबा, महाराष्ट्राचं भूषण, संप्रदायाचं वैभव आणि माझ्या जीवनाचा अविभाज्य श्वास, मोठे बाबांचे आशीर्वाद, या परिसराला लाभलेलं वैभव आणि वारकरी संप्रदायाचं दैवत, या परिसराचं दैवत परमपूज्य कृष्णाची माऊली जायखेडकर यांच्या पुण्यस्मरणाच्या पर्व काळावर संपन्न होणारा हा उत्सव, आजची ही दुसऱ्या दिवसाची संकीर्तन सेवा माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला आली. अत्यंत सुंदर असं वातावरणामध्ये कीर्तन करण्याचं भाग्य आणि श्रवणाचं भाग्य तुम्हाला प्राप्त झालं. याचं एकमेव कारण आहे की ह्या कार्याला जे मार्गदर्शन लाभलं आहे ते म्हणजे माऊली जरी असले तरी ते मधू आहेत. कारण बरेच माऊली असले तर मधू असतीलच असं नाही, साच आणि मवाळ असं मधू माऊली वडगावकर यांचं मार्गदर्शन आपल्याला लागल्यामुळे अत्यंत मधासारखी माणसं आपल्याला चाखायला मिळत आहेत. ज्यांची पहिली चाल आपण ऐकली, अवघा महाराष्ट्र ज्यांची चाल ऐकण्यासाठी आतुरलेला असतो, आसुसलेला असतो, वारकरी संप्रदायामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्यांच्यामुळे त्या क्षेत्राला विशेष वैभव प्राप्त झालं आहे, वारकरी चाली आणि वारकरी गाण्याचं वारकरी संप्रदायाला प्राप्त झालेली ही सुंदरता, त्या सुंदरतेचा अविभाज्य भाग म्हणजे हरिभक्तिपारायण निळोबा महाराज सूर्यवंशी आणि हरिभक्तिपारायण रविदास महाराज जगदाळे आहेत. परमपूज्य रामरावजी महाराज ढोक यांचं सुद्धा वैभव या दोघांमुळेच आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती नाही. इतकी सुंदर माणसं आपल्याला लाभली आहेत. गोकुळासारखा आबा गोकुळ आबा, अत्यंत गोड व्यक्तिमहत्व आपल्याला गाण्याकरिता लाभलेलं आहे. अतिशय आमच्या भागातलं मोठं व्यक्तिमहत्व आहे. तरीही मोठं असताना सुद्धा त्यांना लहान होता येतं हे त्यांच्यातलं मोठेपण आहे. हरिभक्तिपारायण तुकारामजी महाराज वेलझळीकर अत्यंत ज्ञानेश्वरीवर श्रद्धा, ज्ञानेश्वरी ज्यांची जवळजवळ मुखदगत आहे ते पारायणाकरता उपलब्ध आहेत आणि आपलं भाग्य असं चांगलं व्यासपीठ चालक आपल्याला मिळालेले आहेत. आणि पखवाजाचं चिंतन करायचं तर काय बघायचं महाराज, स्वतः शिवाचा दास, शिवदास, शिवदास महाराज धुळ्याचं वैभव आणि सचिन महाराज आमच्या मालेगावचं वैभव, दोन्ही पखवाजांकरता एकदा जोरात टाळी होऊ द्या. अत्यंत सुंदर पखवाज आहेत, चोपदार तर नंबर एकच आहेत, हार्मोनियम आहे, सगळे टाळकरी आहेत, विणेकरी आहेत. अत्यंत सुंदर आमची मालेगावची विशेषत्वाने साऊंड सिस्टीम आहे. आणि या कीर्तनाकरिता तुम्ही सगळेच अत्यंत तोलामोलाचे विचारवंत आणि संप्रदायाचे अनन्य पायिक मंडळी या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. मला प्राप्त असलेल्या वेळेमध्ये महाराजांच्या ह्या अभंगाचं चिंतन करायचं आहे. वेळेत चिंतन होणार आहे पण महाराजांनी कल्पना दिली की माहिती नाही, पण आज बळजबरीने कीर्तन तुम्हाला ऐकावं लागणारच आहे, त्याला काही पर्याय नाही. जे संस्कार कीर्तनाचे झालेत माझ्यावर त्याच दृष्टीने कीर्तनाचं थोडंसं अभंगाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो आणि या अभंगाच्या विचाराला मी थोडासा प्रारंभ करतो. मस्तक हे पाया
हे पायावरी या वारकरी संतांच्या संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरे भजनी हे धवळिले जग चुकविला लाग कळीकाळाचा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज या अभंगाच्या द्वारा पारमार्थिक जीवनामध्ये केलेल्या कर्तृत्वाचा विचार आपल्याला करत आहेत. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये संसाराच्या नावाने शून्य घालून टाकला आणि तो शून्य घातला म्हणूनच आम्हाला वाढता पुण्यधर्म करता आला. त्याचा परिणाम जर बघायचा असेल तर हरिभजनाने हे जग धवळून निघालं, या जगाचा कळीकाळ आम्हाला चुकवत आला, त्याकरिता आम्ही करणे केला त्याग देह बुद्धीचा आणि तेच आम्हाला हरिभजनाचं समाधी सुख उपभोगता आलं, त्याकरिता संसाराच्या नावे आम्ही शून्य घातला असा महाराजांचा विचार आहे. महाराज आपल्या जीवनातलं पारमार्थिक कर्तृत्व आपल्याला सांगत आहेत. काय कर्तृत्व केलं? संसाराच्या नावे शून्य घातला. एखादा माणूस जेव्हा आपलं कर्तृत्व समाजासमोर मांडतो, एखादं व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या जीवनातलं कार्य समाजासमोर मांडतो, तेव्हा दोन गोष्टी असाव्या लागतात. एक तर त्या माणसाच्या जीवनाला आकाशापेक्षा उंची असावी लागते, नाहीतर त्याच्या कार्याला विश्वाला व्यापून टाकणारी व्याप्ती असावी लागते. विश्वाला व्यापून टाकणारी व्याप्ती असेल किंवा स्वतःच्या जीवनाला आकाशाची उंची असेल, असाच महात्मा एखादं कर्तृत्व समाजासमोर मांडू शकतो. एरवी समाजासमोर आपलं कर्तृत्व मांडणं एवढं सोपं नाही. कारण काय असतं माहितीये का? कोणी आपलं कर्तृत्व मांडावं व समाजासमोर हा अत्यंत चिंतनाचा भाग आहे. कर्तृत्व मांडत असताना त्या माणसाच्या जीवनाला अत्यंत मोठेपण असताना सुद्धा नम्रता असली पाहिजे आणि समाजासमोर चिंतन मांडत असताना जे कार्य समाजाला मांडायचे ते स्वउपयोगी नसावं तर ते समाजाच्या उपयोगी असलं पाहिजे. समाजाच्या उपयोगी जर कार्य असेल आणि जीवनाला आकाशापेक्षा मोठी उंची असून सुद्धा ज्याला लहान होता येत असेल त्या माणसाने समाजासमोर बोलायला हरकत नाहीतर अलीकडे कोण समाजासमोर बोलावं हा फार चिंतनाचा भाग आहे. बराच जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचा विचार केला तर आकाशापेक्षा जीवनाला उंची आहे, पण ही उंची असताना सुद्धा प्रचंड पराकोटीची नम्रता अंतकरणामध्ये बाळगलेली आहे. अव 4,500 अभंग या महाराष्ट्राला देत असताना सुद्धा, एवढी मोठी महाराष्ट्रासाठी केलेली क्रांती असून सुद्धा, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजांना मार्गदर्शन करण्याची ताकद असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय केवढी पराकोटीची नम्रता घेतात, हे अभंग, हे मार्गदर्शन, हे सगळं माझं नाही, मी तो हमाल भारवाय. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, माझे बोल बोलतो विठ्ठल. तुम्ही बघा ही नम्रता केवढी पराकोटीची. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा,
माऊली मी आपल्या पायाजवळचा किंकर आहे, माझा एवढा मोठा अधिकार नाहीये. तुम्ही एखाद्या धरणे करायला उद्धारा करता माझ्याकडे पाठवावं हे आपल्या जीवनातलं मोठेपण आहे, पण माझ्या जीवनातले अत्यंतही कमीपण आहे महाराज. काही माणसं मोठ्यातली मोठी असतात, काही माणसं छोट्यातली मोठी असतात, आणि काही माणसं मोठ्यातली छोटी असतात. जी माणसं मोठ्यातली छोटी असतात तीच माणसं समाजात मोठी असतात, जी माणसं छोट्यातली मोठी असतात ती माणसं समाजातली हलकट असतात. छोट्यातलं मोठं होणं काही नवल नाही, मोठ्यातलं छोटं होता आलं पाहिजे महाराज. नम्रता अंतकरणामध्ये असली पाहिजे, व्यापक नसली पाहिजे. बरेच माणसं आतून नम्र नसतात, बाहेरून नम्र असतात. म्हणजे ती नम्रता प्रचंड दांभिक असते. नम्रतेचं अक्षरशः सोंग केलेलं असतं, सोंग केलेलं असतं. आम्हाला तर रोज अनुभव येतो नम्रतेचा सोंग, रोज अनुभव बघतो आम्ही महाराज. एखाद्याच्या घरी उतरतो श्रीमंत माणूस असतो, कारण नसताना उतरलं की त्याला पहिले हव्यास असतो त्याने बांधलेला बंगला आम्हाला दाखवायचा. काही कारण नसतो, आम्हाला त्या बंगल्याशी काही घेणं नाही, आम्हाला 11:15 निघून जायचं असतं. पण त्याला तो बंगला दाखवण्यात इतका इंटरेस्ट असतो जेवढा कीर्तन ऐकण्यात नसतो. मग तो श्रीमंत माणूस आम्हाला तो बंगला फिरवतो, बंगला दाखवतो. बरं का महाराज, किती कोटीचा असेल? मी म्हटलं मी इंजिनियर नाहीये, थोडंफार अभंगातलं कळतं, नाही तरी अंदाज लावा. मी म्हटलं माझा अंदाज चुकतोय, कारण कीर्तनानंतरचाच माझा येऊन नाही राहिला. मग तो तरी सुद्धा तो बंगला दाखवतो, तो बंगला दाखवतो. आणि बंगला दाखवून झाल्यावर त्याची नम्रता बघा. महाराज कशी वाटली आपली गरीबाची झोपडी? म्हणजे तो म्हणतो झोपडी, पण त्याच्या खोपडीत असतं वेगळंच. त्याला माझ्या तोंडून असं अपेक्षित असतं की महाराजांनी आता म्हणावं, महाराष्ट्रभर फिरतो बाप्पू असा बंगला नाही बघितला. म्हणजे मी असं रिफ्लेक्शन द्यावं ह्या उद्देशाने तो नम्रतेचं नाटक करतो. कशी वाटली गरीबाची झोपडी? मी म्हटलं झोपडीच बरी आहे. म्हणजे ही नम्रता नाही ना महाराज. किंवा पंच पकवानाचं जेवण वाढावं, पंच पकवानाचं जेवण इतकं सुंदर जेवण असावं. आणि मग तो जेवण घालणारा म्हणतो, महाराज चटणी भाकरी गरीबाची आपली गोड करून घ्या. म्हणजे त्याला सुद्धा दांभिकताच असते की त्याला सुद्धा अपेक्षा असते की स्वयंपाक नंबर एकच आहे, असं कधी आम्हाला खायलाच भेटत नाही. म्हणून तो म्हणतो वाढतो पंच पकवान, म्हणतो ही चटणी भाकरी गोड करून घ्या, चटणीच आहे. मग जर त्याला म्हटलं ना खरंच चांगला झाला ठेचा, तो म्हणले ठेचून काढेल तुला इथं आता. म्हणजे म्हटला ठेचा, पण त्याला अपेक्षा असते पंच पकवानाची. ही नम्रता नाही, माझा हा भाव तुम्ही समजून घ्या. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये जी नम्रता आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा जो भाव आहे अंतकरणामध्ये, तो भाव महाराज मोठ्यातले छोटे आहेत लक्षात. महाराज फार मोठी व्यापकता असताना सुद्धा स्वतःकडे श्रेय घेत नाही,
आणि म्हणून त्यांना आपलं कर्तृत्व मानण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. अजून एक भाव सांगतो, कर्तृत्व मानण्याचा अधिकार ज्याला आहे की जो समाजाला काही देऊ शकेल. या जगामध्ये भक्त नावाची एक शक्ती आहे, या जगामध्ये भक्ती नावाची एक शक्ती आहे, आणि ह्या जगामध्ये भगवंत नावाची एक शक्ती आहे. आत्ता मला याही कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही, तो माझा आजचा विषय नाही, पण एका वाक्यात सांगतो, भक्त असेल तरच भक्ती आहे आणि भक्ती असेल तरच भगवंताचं अस्तित्व आहे. जगातला भक्त बाजूला करा तर शिल्लक राहणार नाही भक्ती, आणि जगामध्ये भक्ती शिल्लक राहिली नाही तर मला वाटतं या भगवंताला सुद्धा कोणी विचारणार नाही. भक्त भक्ती आणि भगवंत जसं अध्यात्मावर समाज अवलंबून आहे आणि समाजावर राजकीय सत्ता अवलंबून आहे, अध्यात्म बिघडलं तर समाज बिघडतो, समाज बिघडलं तर राजकीय सत्तेमध्ये वेगळंपण निर्माण होतं. म्हणजे अध्यात्मामध्ये व्यभिचार चालू असेल तर समाजात हिंसाचार माजतो, आणि समाजात हिंसाचार माजला असेल तर राजकीय क्षेत्रात भ्रष्टाचार चालतो. हे आजचं दुर्दैवाचं उदाहरण आहे. एखाद्या अध्यात्मामध्ये काम करणाऱ्या माणूस जेव्हा व्यभिचाराच्या अधीन होतो तेव्हा समाजामध्ये हिंसाचार माजतो, आणि शतकाने लोक सहज नियापराध मारले जातात, आणि अशाच राज्यामध्ये भ्रष्टाचाराचा उगम असतो. मला एक मात्र स्वाभिमानाने निळोबा महाराज सांगता येईल, हे सगळं जरी असलं तरी हे महाराष्ट्रात कधीच घडू शकत नाही, कारण इथे तुकोबारायांच्या विचाराचा भक्कम पाहिजे. तो राम असेल, रहीम असेल, आसाराम असेल, काही मला त्याच्याशी घेणं नाही, पण अध्यात्मातला व्यभिचार हा समाजाच्या हिंसाचाराला कारणीभूत ठरतो, आणि म्हणून राजकीय क्षेत्रात भ्रष्टाचार चालू होतो. पण आजही महाराष्ट्रामध्ये तुकोबारायांचे विचार, ज्ञानोबारायांचे विचार आहेत. म्हणूनच आज काहीतरी या समाजाकरता या संत महात्म्यांनी दिलं आहे. भक्त कुणाला म्हणायचं, एका वाक्यात सांगतो, भगवंताची कृपा ज्याला प्राप्त आहे आणि स्वतःच्या आनंदामध्ये ज्याचं जीवन तल्लीन आहे त्याला भक्त म्हणायचं. नीट परत ऐका, परमात्म्याची कृपा प्राप्त आहे आणि स्वतःच्या आनंदामध्ये ज्याचं जीवन तल्लीन आहे मात्र समाजाची खंत नाही त्याला भक्त म्हणायचं. मात्र परमात्म्याची कृपा प्राप्त केल्यानंतर स्वतःच्या आनंदामध्ये तल्लीन न राहता प्रत्येक क्षणाक्षणाला या समाजाची ज्यांना खंत आहे असा महाराष्ट्रामध्ये एक तेजस्वी वर्ग आहे, त्याचं नाव संत आहे. भक्त वेगळा आणि संत वेगळा करावा लागेल. या जगामध्ये जेवढे भक्त असतील तेवढे संत असतीलच असं नाही, पण या विश्वामध्ये जेवढे संत असतील ते 100% भक्त असतील असा माझा दावा आहे. जगातले भक्त संत असतीलच असं नाही, पण विश्वातले संत भक्त असतात. काय फरक आहे भक्तामध्ये आणि संतामध्ये? भक्त स्वतःसाठी मिळवतात देवाला, आणि संत जगासाठी देतात देवाला. विठ्ठला 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 मिळवणं याचं नाव भक्ती असेल तर देणं याचं नाव परमार्थ आहे. अर्जुनाने देव मिळवला, द्रौपदीने देव मिळवला, उपमन्याने देव मिळवला, ध्रुव बाळाने देव मिळवला, म्हणून ही सगळी मंडळी भक्त आहेत. तुकोबारायांनी देव दिला, ज्ञानोबारायांनी देव दिला, म्हणून ही सगळी मंडळी संत आहेत, लक्षात ठेवा. म्हणून अर्जुनाला भक्त म्हणायचं हे निश्चित आहे, पण संत म्हणायचं का नाही हा स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. पण ज्ञानोबारायांना तुकोबारायांना संत म्हणावंच लागेल, कारण ते भक्तरूपी संत आहेत. देणं हे जर संतांचं काम असेल, देण्याकरिता जर संत येत असेल, एक वाक्य नीट ऐका, घेणं म्हणजे प्रपंच आहे आणि देणं म्हणजेच परमार्थ आहे. परमार्थ याचा अर्थ कधीच मिळवणं नाही, परमार्थ याचा अर्थ आहे परमार्थ दुसऱ्याला देणं, याचं नाव परमार्थ होतो. कदाचित माझी व्याख्या चुकेल, पण हिमतीने बोलतो,
कीर्तनकार कीर्तनकार असू शकतो, तो पारमार्थिक नसू शकतो. गायक गायक असू शकतो, तो पारमार्थिक नसू शकतो. वाचक वाचक असू शकतो, पण तो पारमार्थिक नसू शकतो. वारकरी वारकरी असू शकतो, पण तो पारमार्थिक नसू शकतो. अन्नदाता अन्नदान करणारा असू शकतो, पण तो पारमार्थिक असू शकतो असं नाही. एखादा ज्ञानेश्वरी मुखदगत करू शकतो, एखादा गाथा मुखदगत करू शकतो, एखादा फार सुंदर कीर्तन करू शकतो, एखादा फार सुंदर गाणं गाऊ शकतो, एखादा फार सुंदर परमार्थाच्या क्रिया करू शकतो, पण तो पारमार्थिक असू शकतो असं नाही. मग परमार्थ कशाला म्हणायचा? ऐका, ज्ञानेश्वरी गाथा वाचून मी जे मिळवलं, कीर्तन करून मी जे मिळवलं, याचं आत्मचिंतन ज्याने केलं आणि ज्ञानेश्वरी गाथ्यातून जे मिळालं ते ज्या दिवशी स्वतःला कळालं, ज्या दिवशी स्वतःला कळालं तरी पारमार्थिक नाही. स्वतःला कळालेलाचा आनंद मिळाला आणि तोच आनंद ज्या दिवशी तो व्यक्ती जगाला वाटायला निघेल, शेजारच्या 10 लोकांना देऊ शकेल, त्या दिवशी तो पारमार्थिक झाला समजावं. तोपर्यंत त्याचं जीवन पारमार्थिक नाही. देता आलं पाहिजे त्याच्या दिवशी, त्याला परमार्थ म्हणतात. सेवी तो हारस अनेकांना स्वतःही घेता येत नाही, वाटता येत नाही. अनेकांना स्वतः घेता येतं पण वाटता येत नाही. अनेकांना वाटता येतं पण स्वतः घेता येत नाही. ज्यांना स्वतःही आनंद घेता येतो आणि तोच आनंद जगाला देता येतो त्याला संत म्हणतात, त्यालाच परमार्थ म्हणतात. नाही का? पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती निघाला भक्तिपंथी, जगा देत जगाला देत निघाला, वाटत निघाला. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आनंदाचा वर्षव करणं ज्यांना जमलं ते संत आहेत. मला वाटतं देण्याकरिता आपलं कर्तृत्व मांडणं हा दोष नाही. देणं ज्याला जमतं त्याला मांडताही जमतं, आणि त्याने द्यावं मांडावं असं माझं मत आहे. विठ्ठल 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 मांडले. अजून एक मुद्दा मांडतो वाटल्यास, कुणे मांडावं, कुणे कर्तृत्व सांगावं? पारमार्थिक माणसाने सांगावं. आत्ताच बघितलं, प्रापंचिक माणसाने बोलू नये, कारण प्रापंचिक माणसाकडे बोलण्या इतकं तितकं काही प्रभावी नाही. प्रापंचिक माणसाकडे असा एकही अनुभव नाही जो जगाकरिता उपयोगी आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही, कारण प्रपंचामध्ये असा एकही अनुभव येत नाही जो आम्ही समाजाला सांगू शकतो. आपल्या सख्या बायकोने, म्हणजे बायको सख्खीच असते, हा, कोल्हापुरी चप्पल थोबाडीत मारावी. आपल्या बायकोने कोल्हापुरी चप्पल थोबाडीत मारावी. मला तुम्ही सांगा, आपण खावी का दुसऱ्याला सांगावी? काही सांगा, खावी का दुसऱ्याला सांगावी? खरं म्हणजे खाण्यात ही मजा नाही, सांगण्यात ही मजा नाही. खाल्लीच समजा
तरी ती याच नाव प्रपंच आहे. याच्यापेक्षा प्रपंच काही वेगळा नाही. रोज लाता खायच्या पण तरी त्या गोड मानून घ्यायच्या. रोज थोबाडीत खायचं तरी त्या गोड मानून घ्यायचं. खरं सांगू का महाराज, आता गोड मिळेल या अपेक्षेने करत राहायचं, याचं नाव प्रपंच. आता सुख मिळेल, आता आनंद मिळेल या अपेक्षेने करत राहायचं, त्याचं नाव प्रपंच. यालाच विशेष सुख म्हणतात. प्रपंचाचा अनुभव सांगण्यात मजा नाही, कारण तो मिळण्याच्या आधी गेलेला असतो. एकाचं लग्न ठरलं योगायोगाने, 32 वर्ष जमलं नाही, एका एजंटला 1,00,000 रुपये दिले आणि हिंगोली जिल्ह्यातून आणली. हिंगोलीचं इथं कोण नाही म्हणून बोललो आणि आमच्या देवळ्याला आता सध्या येत आहेत. पण काय त्याचं प्रारब्ध, अत्यंत देखणी मुलगी मिळाली महाराज. काय सौंदर्य दिलं असेल तिला देवाने, म्हणजे तो म्हटला 1,00,000 रुपये कमिशन गेलं त्याचं वाईट वाटलं नाही, पण काय मुलगी मिळाली म्हणजे त्याला आनंद व्हायचा यात नवल नाही, त्याच्या कुटुंबाला आनंद. अहो कुटुंबाला आनंद नाही, जेवढे लोक लग्नाला आले ना त्यांना आनंद. अरे काय सून मिळाली या घराण्याला, काय बायको मिळाली या पोराला, कारण इतकी देखणी होती आणि इतकी सुंदर होती ती पोरगी, म्हणजे तिचं वर्णन कीर्तनात करणं शक्य नाही, इतका आनंद. लग्न लागलं, घरी आली, त्या दिवशी राहिली, दुसऱ्या दिवशी मूळ आलं तिकडनं, 5-7 माणसं घ्यायला आले. सत्यनारायण ठेवला होता, गुरुजींना बोलवलं, प्रसाद वगैरे केला, तयारी केली सत्यनारायणाची, म्हटलं गावात जाऊन सुडा भरून यावं. त्याच्या आधी सकाळी रवी महाराज त्याने अख्ख्या गावात फिरवली चहा पाण्याला दाखवत, इतका आनंद. 32 वर्षात लग्न जमपलं आणि तेही एवढ्या सुंदर मुलीशी. आता कल्पना करा तुम्ही किती आनंद होत असेल, तुमचे चेहरे सांगतायत ना मला, म्हणजे मला कल्पना आली ना त्याची, आली ना कल्पना मला, म्हणजे अशी त्याची अवस्था झाली. इतका तो आनंद व्यक्त करतोय, इतका फ्रेश वाटतोय तो, इतका असा प्रसन्न आहे. आणि बरं का, बरं का, सत्यनारायणची पूजा वगैरे वगैरे सगळं मांडून ठेवली. घरचे काय म्हटले, जरा आता जायचंच आहे ना, आता चुडा बदलून आला झाली, ब्राह्मण बुवा आले, पूजा मांडून झाली, माझ्याकडे काय बघता, चुडा बदलायला गेले तर आलीच नाही ती. नाही हसू नका, आता तुम्हाला हसू आलं, पण आता त्या नवरदेवाची काय अवस्था झाली असेल याची एकदा कल्पना करून बघा. त्या नवरदेवाची काय स्थिती झाली असेल याची एकदा कल्पना करून बघा. याचंच नाव संसार आहे. दिसत डोळ्याला, पण ते उपभोगण्याच्या आधी जेव्हा नाहीसं होतं त्याला विषयाचं सुख म्हणतात. मग प्रपंचिक माणसं का प्रपंचाचा अनुभव सांगणार. एक वाक्य नीट अजून ऐका. प्रपंच विषय चांगला नाही, पण माणसाची वृत्ती तिथं आहे. परमार्थ विषय चांगला आहे, पण माणसाची वृत्ती तिथं नाही. परमार्थ गोड आहे, पण माणसाची वृत्ती नाही. प्रपंच गोड नाही, पण माणसाची वृत्ती तिथं आहे. विषय विषयाचा पडी पाडू लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कडू परमार्थ, कडू प्रपंच गोड लागतो, आणि गोड परमार्थ माणसांना कडू लागतो. प्रपंच जर एखाद्या कीर्तनकाराने कीर्तनात सांगितला तर कीर्तन गोड लागतं, पण एखादा चांगला सिद्धांत सांगितला तर याची तारीख कशाला घेतली, इथून सुरुवात होते. कारण आमच्या वृत्तीला त्या प्रपंचाची इतकी सवय झाली महाराज. इतक्या दिवसापासून आम्ही प्रपंच करतोय आणि त्याच्यामुळे आम्ही प्रपंचाला फार चिटकलो आहोत. आम्ही प्रपंचाला चिटकलेली माणसं काय परमार्थाबद्दल बोलणार महाराज, नाही बोलणार ना प्रपंचाबद्दल. महाराज म्हणतात तसा जर विचार केला तर प्रपंच किती वाईट आहे. स्वतःचा अनुभव बघा तुकोबारायांचा. संसाराच्या तापी देवाच्या तापलो मी देवा, संसारापलो मी देवा, संसाराच्या तापी तापलो मी देवा. वा वा, संसाराच्या
माया सेवा पाची कविताई माया सेवा तुझे आठवील पाय मन तुझे आठवील तापाने तापलोय. ज्ञानोबाराय गीतेचं वर्णन करतात 18व्या अध्यायामध्ये अक्षर अक्षर द्राक्षलता की मांडव झाली आहे गीता संसार पतश्रांता विसावा वया. अरे संसारातला माणूस पतश्रांत झाला आहे त्याला विसावा पाहिजे असेल तर एकच आहे, बाह्यनाला ज्ञानेश्वरीचं पारायण चालूय त्या पारायणात बसावं लागेल. गीतारूपी द्राक्ष वेलीच्या मांडवाखाली बसल्याशिवाय संसारामध्ये पतश्रांत झालेल्या माणसाला विसावा नाही. संसारामध्ये का चिटकलाय तरीही माणसं संसारात चिटकून आहेत, म्हणजे खरं तर फारच चिटकून आहेत. त्यांची वृत्ती नको आहे तिथं चिटकायला, पण फार चिटकले. माझा राग येईल तुम्हाला याची मला जाणीव आहे, तरी तुमची क्षमा मागून बोलतो. कपाशीला काय भाव आहे आता? हा तात्या 4.5-5 5,000 रुपये धरून घेऊ आपण. 5,000 रुपये कपाशी आहे, एकदम कपाशी दिली, भरपूर माल होता. आणि 2,000-2,000च्या 50 नोटा आल्या, बंडलच आलं कोर करकरीत. आता व्यापाऱ्याकडून घेताना मोजून घेतो का तसंच घेतलं? आता मला खरं सांगा, त्या 2,000च्या कोऱ्या नोटा मोजण्यात जो आनंद आहे तो कधी कीर्तनात मिळाला का? असा मोजतो माणूस करा 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 1, 2, 3, 4 बरं मोजतो तर मोजतो, घरी येतो, घरी आल्यावर परत मोजतो का तसेच ठेवतो? तिथं मोजल्यावर पुन्हा तिच्या समोर मोजतो. बरं मोजून आतमध्ये ठेवतो, सकाळी उठतो आणि आंघोळ केल्या केल्या पुन्हा. हो का? म्हणजे काही मी चुकीचं बोलत नाही ना? पुन्हा ते मोजतो. त्या सकाळच्या मोजण्यामध्ये एवढी एकाग्रता असते, सुंदर वातावरण असतं प्रसन्न सकाळचं, इतक्या एकाग्रतेने मोजत असतो जसा रामदेव बाबाचा योगच करत असतो. तो सुद्धा योगायोगच आहे. आणि त्यावेळेस जर आपली धर्मपत्नी आली आणि म्हणाली आहो नाश्ता करू का तुमच्यासाठी, तर तिच्यावर कुत्र्यासारखा धावतो, गोप माझे काय बडबड करते, पैसे मोजतो, कळत नाही का तुला? तोंड घालायची सवय लागली, पुन्हा मोजतो. आणि तोच बिलिंदर माणूस जर ज्ञानेश्वरी वाचायला बसला, जय जय ओ शुद्धी, हो नाश्त्याचं काय, नंबर 1 पोहे कर, कांदे घाल, मला काही फरक पडत नाही, आलोच. काय बिलिंदर आहे कसला ढोंगी आहे? म्हणजे ज्ञानेश्वरी वाचताना त्याला कांदे पोहे चालतात पण पैसे मोजताना चालत नाही. याचा अर्थ पैसे मोजताना जेवढी वृत्ती त्याची चिटकते तेवढी ज्ञानेश्वरी वाचताना चिटकत नाही, तेवढी राहत नाही एकाग्र. जुना दृष्टांत सांगू का? एक जुनी माणसं वारीला जायची, पूर्वी स्वयंपाकाकरिता एक उपाय होता, लाकडं ओली झाली तर रॉकेलचा स्टो असायचा, आठवतो का नाही? रॉकेलचा स्टो असायचा, आठवतो का? असा स्टो असायचा, लोक वारीला पिशवीत घालून न्यायचे मारत स्टो, कुठेही पेटवता यायचा. हा एका 70 वर्षाच्या वारकऱ्याने पिशवीत स्टो घातला, न्याला बिचारा. वारीत पहाटे थंडी वाजते, गार सण होत नाही म्हाताऱ्या माणसाला, मग तो स्टो काढायचा, आपलं पेट व्हायचा तो स्टो. आता तुम्हाला आठवत नसेल, मलाही नेमका, हे बघा असं त्याला असा पंप असतो, त्याला हवा भरायची असते अशी, आणि ती हवा भरली की असं बारीक नेपल असतं त्याच्यातून रॉकेल येतं असं, मग ते रॉकेल आलं की त्याला अशी काडी लावायची असते. हा
बऱ्याचशांना काड्या लावणं जमत. ती काडी लावली का ते असं बर्नर पेटत, पेटायला लागलं की ते बर्नर असं गरम होत, गरम झालं की हवा त्याला भरायची, परत जेवढी हवा भरली मग ते तो असं फुरफुर फुरफुर चालू होतं. कधी कधी रॉकेलमध्ये घाण असली तर ते स्टो असं व्हायबल होतं. मग ते सुरळीत चालावं त्याकरिता स्टो बरोबरच एक उपकरण आलेलं असतं, त्याचं नाव आता मलाच नेमकं आठवत नाही. स्टो बरोबरच आलेलं असतं, हा पिन, ती अशी लांब असते, ती पिन असते, असं बारीक तार असतं त्याला. आता मला सांगा, म्हाताऱ्याचं वय 70 वर्ष, एवढा मोठा भिंगाचा गॉगल, एवढंस ते नेपल आणि त्याला पिन मारायची असते, पण तो इतकी नंबर एक पिन मारतो स्टोची, स्टोची बरोबर पिन मारतो. एकदा पिन चुकू देत नाही तर म्हणे अशी बरोबर पिन मारतो. हा माणसं फार गोड पिना मारतात, हा चांगले चालू सप्ते बंद पाडतात पिना स्टोची. हो चला, स्टोची पिन मारून झाली, पाणी गरम झालं, आंघोळ केली आणि आपलं सकाळी नाही का सकाळचं नित्यनियम असावा म्हणून पेटी काढली, पांडुरंगाची 9 इंचाची मूर्ती अशी ठेवली, तिला स्नान घातलं, एवढी मोठी मूर्ती, गंध उगळवला, श्रीखंडम चंदम दिव्य गंधाढ्य सुमनोहरम विलेपनम सूरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृहितम, चंदन देवाला लावलं, चंदनच लावलं देवाला. आता मला सांगा, 9 इंचाची मूर्ती आहे ना, मग तिचं कपाळ एवढं तर असेल ना कमीत कमी. तुम्हाला संजय नानाची शपथ, आयुष्यात एकदा देवाच्या कपाळाला गंध नीट लागला का मला सांगा? देवाच्या कपाळाला गंध लावता लावता देवाच्या डोळ्यात गंध, देवाच्या नाकात गंध, देवाच्या तोंडात गंध, काय रे तुला पूजेचा गंध? मला आता सांगा, आयुष्यात एवढीशी बारीक स्तोची पिन एकदाही चुकत नाही, आणि आयुष्य गेलं तरी देवाला गंध एकदाही नीट लागला नाही, म्हणजे याचा अर्थ पिना मारण्याला जेवढा एकाग्र असतो, पिना मारायला त्याची वृत्ती जेवढी चिटकते तेवढी पूजेत नसते. म्हणून ही वृत्तीची गंमत आहे ती तिकडं. नाही नाही, तुमचं आमचं द्या सोडून महाराज म्हणतात, देवा माझी तुला विनंती आहे, तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो, समचरण दृष्टी तेथे वरसाली, तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो, समचरण माझी वृत्ती त्या परमात्म्याच्या चरणावर राहावी, जे सम आहे तर जे समचरण आहे विटेवरी अशी समान. अयम निजहा परवेत्ती गणना लघुचे तसाम उदाहर चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. नाही का, हो तेथे माझी हरी वृत्ती विटेवरी जयशी पावले समान, अशा परमात्म्याच्या ठिकाणी माझी वृत्ती राहो, प्रपंचा माझी माझी वृत्ती राहू नये. महाराजांची वृत्ती खरं प्रपंचापासून, आणि खरं म्हणजे इथून वृत्ती निघाली पाहिजे महाराज, इथून वृत्ती बाहेर पडली पाहिजे महाराज, काही जरी झालं तरी घराचा उमरा ओलांडला पाहिजे. नाही का, हा चिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाची, बाहेर पडण्याची वृत्ती झाली पाहिजे. महाराजांची ती वृत्ती राहिलीच नाही, ती परमात्म्याच्या ठिकाणी चिकटली. महाराज तू का म्हणे आम्ही नोभे वृत्तीवरी सुखाची शेजारी, आमची वृत्तीच राहिली नाही. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी, वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, मी माझे हरपोलो ठाई जेथेच्या तेथे. नाही का महाराज, वृत्ती ही निवृत्त झाली, आमची वृत्ती प्रपंचामध्ये राहिली नाही, प्रपंचातून वृत्तीच निवृत्त झाली. तर देह जरी प्रपंचात असला तरी तो प्रपंच आमच्या दृष्टीने शून्य झाला, कारण त्या प्रपंचावर आमची वृत्ती
कधीच राहिली नाही, म्हणून आम्ही त्याच्या ठिकाणी लावून प्रपंच शून्यत्वाला नेला. महाराज ते कर्तृत्व सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या. महाराज म्हणतात म्हणूनच आम्ही संसाराच्या नावे शून्य घातला. आता शून्य घातला, शून्य या शब्दाचा काय अर्थ होतो? शून्य म्हणजे काय? शून्य म्हणजे काय रे बाळा? शून्य म्हणजे किती पैसे? तुझ्याकडे 10 रुपये होते, तुझ्याकडे काय होते? 10 रुपये होते. तू गावात फेऱ्या फटका मारायला गेला, वाटलं तुला 10 रुपयाचे चॉकलेट खाऊन टाकले. आता तुझ्या खिशात किती पैसे राहिले? शून्य राहिले. मी म्हणतो काहीच नाही राहिले, तो म्हणतो शून्य राहिले, मी म्हणतो काहीच नाही राहिले. बस खाली बेटा, शून्य याचा अर्थ काहीच नाही. शून्य याचा अर्थ काय होतो? थोडस अवघड विषय सांगू का 5-10 मिनिटं का जड होईल? पुढे जाऊ. शून्य ऐकायचं का नाही म्हणजे? हा, नाही तर माझं कीर्तन शून्य होईल, असं नको व्हायला. शून्याच्या नादी लागून कीर्तन शून्य करून घेण्यात मी पण तरी तुमची इच्छा आहे म्हणून 1-2-5 मिनिटं सांगतो. शून्य याचा अर्थ होतो काहीच नाही. मग संसाराच्या नावे जर शून्य घातला तर संसार काहीच केला नाही का? जर संसार काहीच केला नाही म्हणतात तर बऱ्याच ठिकाणी संसार केल्याचे आणि संसाराचे प्रमाण महाराजांनीच दिले. प्रपंच केला, व्यवसाय केला, व्यापार केला, बायको मेली, दुसरी केली, वह्या बुडाल्या, मीठ विकलं, मिरच्या विकल्या, गूळ विकल्या, हे सगळं केलं ना. हे सगळं करून नाही केलं कसं म्हणायचं? पहिली अहो माणसं इतके बिलिंदर निळोबा महाराज, एक आलं माझ्याकडे, ते म्हणले का हो महाराजीकडे
तुम्ही तुकोबारांबद्दल बोलत होतात, ते वैराग्यमूर्ती होते म्हणणार. मी म्हटलं अजिबात नाही, कोणी सांगितलं वैराग्यमूर्ती होते? नव्हते ते वैराग्यमूर्ती. हो मी तेच म्हणणार होतो म्हणे, माझंही तेच मत आहे. म्हटलं पुढचं आहे, ते वैराग्यमूर्ती नव्हते. मग वैराग्य म्हणजेच तुकोबाराय होते. ऐका, त्याच्या पुढचा तो निघाला. तो म्हटले एवढं वैराग्य होतं, मग पहिली बायको मेल्यावर दुसरी करायची काय गरज होती? काय प्रश्न विचारला होते नाही? एवढं वैराग्य होतं ना, मग पहिली मेली होती तर पुन्हा दुसरी करायची काय गरज होती? मग अशांना असंच उत्तर द्यावं लागतं. मी म्हटलं त्यांच्यासाठी पहिलीही गरजेची नव्हती, दुसरीही गरजेची नव्हती, कारण प्रपंच हा गरज नव्हताच त्यांच्या दृष्टीने. पहिलीचीही गरज नव्हती आणि दुसरीचीही गरज नव्हती, पण तरी पहिली मेल्यानंतर त्यांनी दुसरी केली. त्याचं एकमेव कारण माझ्या तुकोबारांनी सांगितलं की माझ्या विचाराच्या आधाराने माझा महाराष्ट्र माझ्या मागे येणार आहे. म्हणून माझा महाराष्ट्र जर माझा आदर्श घेणार आहे, तर माझ्या तुकोबारांनी या समाजाला एक गोष्ट सांगून गेले, पहिली मेली तर दुसरी केली तरी चालेल, पण परावी येणारी रुक्मिणी समान परस्त्रीवर वाईट नजर ठेवू नका आणि राम रहीम होऊ नका. कदाचित याकरिता मला दुसरी करावी लागली, नाही तर पहिलीची गरज नाही आणि दुसरीची गरज नाही. कारण आचरण समाजाने घ्यावं, कारण आमच्या दृष्टीने मग जाई होतो माते नकरी सायास. आम्ही विष्णू दास तैसे नव्हे, म्हणजे आता कोणाकोणासारखे नव्हे. आत्ता कीर्तनात विचार नको, कारण तेवढे पवित्र नाही. कीर्तनात त्यांची आठवण काढावी. हा माझा मुद्दा पुढे जातो. मग शून्य घातला, हे सगळं केलं, मग शून्य घालतात म्हणतात. मग शून्य म्हणजे काय? शून्याचा काय अर्थ घ्यायचा? मी थोडस मी म्हटलं होतं जड जाईल, तरी तुमची इच्छा आहे म्हणून हा शून्य सांगून जातो. शून्य याचा अर्थ ज्ञानोबाराय 13व्या अध्यायामध्ये म्हणतात, वाचवणे हस्तनेत्र पाहे ते हे भाषके आहे, सर्व शून्याचे नस आहे निष्कर्ष जो. शून्याला काही निष्कर्ष नाही, काहीच नाही तो शून्य, पण काहीच नाही हे आहे म्हणजे शून्य आहे. शून्य म्हणजे काय हो महाराज? शून्य तरी दावावे झाले, तया बिंदुले पाहिजे एक केले. काहीच नाही ते दाखवायला जे केलं ते शून्य. जाऊ द्या, सोपं सांगतो. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना एक गणित दिलं, चला पाट्या घ्या लिहा, 10 वजा 10, आणि प्रत्येकाने उत्तर लिहा आणि दाखवा. प्रत्येकाला 10 मार्क. मुलांनी पटापट लिहिले, 10 वजा 10 0. काहींनी लिहिले 10 वजा 10 10. काहींनी लिहिले 10 वजा 10 20. काहींनी लिहिले 10 वजा 10 5. काहींनी लिहिले 10 वजा 10 0. गुरुजी पाट्या तपासू लागले, 10 वजा 10 0, त्याला 10 पैकी 10. 10 वजा 10 20, त्याला 10 पैकी 0. 10 वजा 10 5, त्याला 10 पैकी 0. आणि 10 वजा 10 0, त्याला 10 पैकी 1. असं विद्यार्थी होतं, त्याने काहीच लिहिलं नाही, कोरीच पाटी. गुरुजी म्हणले, का रे काहीच नाही लिहिलं? ते म्हणलं, काय लिहित बसायचं विनाकारण, पेन खराब करायचं आणि वेळी वाया घालवायचं. म्हणलं का? म्हणलं 10 वजा 10 जर शून्यच उरत असतील तर लिहिण्यात तरी काय मजा आहे. गुरुजी कळालं, 10 वजा 10 काहीच नाही. मग आता काहीच नाही तर लिहिण्यात काय मजा आहे? मग गुरुजीने त्याला मार्क दिले 0. गुरुजी मला गणित कळालं नाही का? कळालं. मग तुम्ही 0 कसे देऊ शकतात? तू केलं नाही. अ पण मला कळणं महत्वाचं आहे, करणं काय महत्वाचं आहे? गुरुजी म्हणतात, तुला कळणं जरी महत्वाचं असलं तरी 10 वजा 10 0 उरतात, हे मला कळण्याकरता तू 0 लिही. मला वाटतं जर त्याला कळण्याकरता 0 लिहिण्याची गरज असेल तर 0 म्हणजे काय हे कळण्याकरता समाजाला संसारावर 0 घालायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे तो कोबऱ्यांना सांगायचं असेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल रे विठ्ठला. 0 म्हणजे अभाव, 0 म्हणजे भाव, 0 म्हणजे किंमत कमी करणे आणि 0 म्हणजेच किंमत वाढवणे. 0 म्हणजे जर अभाव असेल तर अभाव या अर्थाचा शब्दाचा अर्थ होतो काहीच नाही.
शून्य म्हणजे अभाव, म्हणजे प्रपंच महाराजांच्या दृष्टीने काहीच नाही. शून्य म्हणजे जर अभाव असेल तर आमच्या दृष्टीने प्रपंचच नाही. प्रपंच एक झाला होता हे तो स्वरूपे मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडे ना, काय प्रपंचाचा विचार करणार. न रूपमस्य तथोपलभ्यते न अंतो न च आदि न च संप्रतिष्ठा. काही प्रतिष्ठा आहे का त्याला, काही आधी काही अंत त्या प्रपंचाच्या दृष्टीने. गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तो तोडावे, ख पुष्प वांजेजी आले का, कैशी जन्मपत्रिका, काय नाही का, काय नवी निळ भूमिका के कल्पू, काय विचार करणार तुम्ही. वांजेच्या पोराचा, सशाच्या शिंगाचा प्रपंच नाहीच आहे. कीर्तनात वांजेच्या पोराचा खून झाला, बरं वाटलं. वांजेच्या पोराचा खून जसं हसण्यासारखं आहे तसं संत म्हणतात प्रपंच मानणं म्हणजे विनोद आहे. नाहीच आहे तो, नाहीच आहे तो प्रपंच. आणि एक वाक्य नीट ऐका, नसलेल्या वस्तूला, म्हणजे नसलेल्या वस्तूला सत्यत्वाने घेणं हेच दुःख आहे. असत्य पदार्थाची जाणीव सत्यत्वाने करणं म्हणजे दुःख असेल, तर आम्ही असत्य प्रपंचाला नेहमी सत्यत्वाने धारण करत आलो, त्या प्रपंचाच्या स्वप्नामध्ये जगत आलो आणि जन्मजन्मी तोच करत आलो, आणि म्हणून आम्ही दुःखच भोगत आलो. महाराज अविद्येच्या निधा विश्व स्वप्नाचा हा दांदा भोगीत होता, प्रभुता अनादिजो ते महावाक्याचे नावे, गुरु कृपेचे ठावे, माता हात ठेवीला थापटीला नवे, थापटीला जैसा तैसी विश्व स्वप्नेशी माया, निध सांडवणी धनंजया, सहसा चैला अद्वयानंदपणे जो, जो स्वप्नाच्या स्वप्नामध्ये संसाराचं स्वप्न बघतोय असा माणूस काय खरं होणार आहे. महाराज स्वप्न कधी खरं नसतं आणि स्वप्न कधी बघायचं नसतं. म्हणून माझी तरुणांना एक वाक्य सांगायचंय, ऐका, स्वप्न स्वप्न वो नाही होते जो नींद में आते, स्वप्न वो नाही होते जो नींद में आते, स्वप्न वही होते जो पूरे होने तक नींद ही नहीं आने देते. आम्ही संसार, आम्ही परमात्म्याला मिळवण्याचं स्वप्न बघा, आम्ही संसाराचं स्वप्न बघतो तो खोटा आहे. खोटा, एक मिनिट जाऊ द्या, लई टेन्शन नका घेऊ. सोप लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा. सार भगवंत, एक असं नवीन लग्न झालं, एक मिनिट हा विषय आपण संपवू. एक असं नवीन लग्न झालं, नुकतीच पत्नी आली. कसं आहे, लग्नाचा विषय काढला की बरं वाटतं म्हणून मी पुन्हा पुन्हा काढतोय. दोघं पती पत्नी नूतन नवविवाहित, हा मुंबईला नोकरी करत होता म्हणून तिलाही मुंबईला घेऊन गेला. अगदी 4 दिवसामध्ये मुंबईला दोघं जण राहायला गेले. इथं मोकार राहायची, मोकार फिरायची सवय मुंबईला तसं नसतं. 10x10 खोलीत राहावं लागतं. तिथं कुत्र सुद्धा 250 हलवत नाही, उभी हलवते कारण जागाच नसते हलवायला. हा, कारण मुंबईत एवढी गर्दीच असते मला, त्याला काय. 10x10 खोलीमध्ये त्याचा प्रपंच चालला. ऐका माझा मुद्दा फक्त, 10x10 खोलीमध्ये एका बाजूला किचन, एका बाजूला बेडरूम, तिथंच तिथंच सगळं देवखोली, बसायला खुर्ची, खाली सामान, चाललं. हा रोज नोकरीवर जायचा, संध्याकाळी यायचा, ही मात्र निवांत आराम करायची. संध्याकाळी आला की पाद्यपूजा वगैरे सगळं. 2-3 महिने झाले महाराज. एक दिवशी दोघं जण निवांत बसले होते आणि याच्या डोक्यात आलं, याच्या डोक्यात आलं, म्हटले काग 3 महिने झाले आपल्या प्रपंचाला, एवढीशी खोली एवढी गर्दीमध्ये तू ॲडजस्ट करते, मोठ्याची मुलगी तरी माझ्याबरोबर आली म्हणजे नाराज वगैरे नाही ना ग. ते म्हटले तुम्हाला कधी वाटलं का माझ्या चेहऱ्यावर नाराजी, आणि असं काय नाराज होण्याचं कारण आहे, होईल की देवाच्या कृपेने, आज नाही उद्या चांगलं होईल आपलं, आणि ॲडजस्ट करणं हे तर खरंच जाऊबा पत्नीचं काम आहे ना, करते ना मी ॲडजस्ट. म्हटले मला आजचं नाही ग, उद्याची काळजी आहे. जर भविष्यात काय आपल्याला एखादं लेकरू झालं तर पाळणा कुठे ठेवायचा, आहे का जागा सांग बरं. ती म्हटली अहो ऐका माझं, एवढं टेन्शन कशाला घेता तुम्ही,
झालं आपल्याला लेकरू तर पाळणंच पाहिजे असं काय 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 त्याच्यात. हे बघा आपण दोघं आहोत, आपल्या दोघांमध्ये लेकरू राहणार नाही का? सर का तुम्ही तिकडं पलंगावर आपल्या दोघात लेकरू झोपेल आणि पाळणंच पाहिजे सर का तिकडं? हे सरकलेलंच असल्यामुळे पलंगावर सरकलं आणि अशा सरकलेल्या चांगल्या मिळतात. आता हे आगाऊ बघा हे किती सरकलेलं होतं तुमच्या लक्षात येईल. हे थोडं सरकलं आणि पुन्हा विचारतं जुळं झालं तर मग काय करशील. ही म्हटली हो एवढं टेन्शन नका घेऊ, जुळं तर जुळं, दोन पोरांना किती जागा लागते अजून सरका, मग मात्र हे फार सरकलं. जे सरकलं ते पलंगाच्या खाली पडलं आणि खाली पडलं ते कंबराचं हाडच मोडलं. आता माझा दृष्टांत संपला, काडी लागू द्या त्याला, दवाखान्यात न्यायला मला वेळ नाही. हा बरं द्या, पण आता मला सांगा कंबराचं हाड मोडलं त्याचं हे खरं आहे ना? मोडलं ना? फक्त मला एवढं सांगा, झालेल्या पोराने मोडलं का न झालेल्या पोराने मोडलं? ह न झालेल्या पोराने कंबरेचं, न झालेलं पोरग कंबरेचं हार मोडू शकतं तर झालेले पोरं काय काय मोडून ठेवतील? अरे कशाला नादी लागल्यात त्या प्रपंचाचा? महाराज तेच म्हणतायत ते खोटं आहे, त्याला सत्यत्वाने घेऊ नका. आम्ही त्याला अभाव मानला म्हणजे संसाराच्या नावे शून्य घातला. एक भाव संपला, दुसरा भाव भाव मानला शून्य घातला. परमात्मा तत्व हे शून्य आहे. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. परमात्मा तत्व शून्याचे नभत्व गुणोनी, गुणत्रयाते नुरोणी, शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. परमात्मा तत्व फक्त शून्य आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे. काल परिच्छेद वस्तु परिच्छेद देश परिच्छेद ते तत्व आहे. म्हणून परमात्मा तत्व जर शून्य असेल तर ते शून्य तत्व ह्या जगामध्ये व्यापक नसेल, जनीवनी अवघा देव असेल, तर आम्ही जिकडे बघू त्या शून्य तत्वालाच बघू, म्हणजे परमात्म स्वरूपालाच बघू. गाढवातही देव नाथ महाराजांना दिसला, रेड्यातही देव ज्ञानोबारायांना दिसला, चिमण्यातही देव तुकोबारायांना दिसला, एवढेच अपेक्षा आहे माणसात आपल्याला दिसावा. त्या दिवशी आम्ही शून्य घातला असा अर्थ होईल. व्यापक दृष्टीने परमात्मा बघणं म्हणजे संसाराच्या नावे शून्य घालणं. अजून एक भाव सांगतो, संसाराची किंमत कमी करणं म्हणजे शून्य घालणं. किंमत कमी करणं म्हणजे जन्म आणि मरण हा जर संसार असेल तर देहाची आवश्यकता आहे, देहाची किंमत कमी करा आणि ह्याच देहाने परमात्मा मिळवून घ्या. कारण हा देह चांगला असला पाहिजे. शरीराबुत्तम सांग ओ शरीराबुत्तम सांग ले शरीर सुखा शरीर साध्य होय शरीर साधले परब्रह्म जागले शरीर उत्तम जागले हो शरीर साधले परब्रह्म उत्तम जागले पाहिजे, चांगलं पाहिजे तर शरीराने परमात्मा साध्य होईल. पण शरीराची किंमत एवढी नाही वाढली पाहिजे की जे परमार्थात न येता परमार्थच त्याला कळणार नाही. मग आम्ही काय केलं, या शरीराला दाबून ठेवलं आणि याच शरीराने म्हणजे शरीररूपी प्रपंचाला, जन्म मरण शरीररूपी प्रपंचाला दाबून ठेवलं, जन्म मरण ताब्यात घेतलं आणि याच शरीराने याच देहाने परमात्मा मिळवला. पण कधी मिळवला याला किंमत नाही दिली. एक मिनटं मी काल्याचं कीर्तन करत नाही, अर्धा मिनटं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उखळावर चढून लोणी वाटायचे. आता ते उखळ कांडा कुटायचा असायचा, आठवतं का तुम्हाला ते? नाही आठवत. उखळ असं उखळ असायचा, त्याच्यावर चढून लोणी वाटायचे. आईने बघितलं, यशोदा माईने कृष्णाला उखळालाच बांधून टाकलं. बांधला गेला की नाही कृष्ण? चौर्य कर्म कृष्णाने केलं म्हणून उखळाला बांधला. उखळाने काय केलं? उखळही बांधलं गेलं ना, त्याचं कारण आहे.
कृष्णाने चोरी केली आणि उखळाने चोरीला मदत केली, दोघी गुन्हेगार. माझा त्याच्या पुढचा भाव आहे, तो कांडा कुटायचा उखळ बाजूला ठेवा. उखळ याचा अर्थ उत्कर्षाचा खळ, खळाचा उत्कर्ष जिथं आहे ते मानवी देह म्हणजे उखळ आहे. जिथं उत्कर्षाचा खळ आहे म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात जे खळांची व्यंकटी. हा, हे खळ गेलं पाहिजे. पण तुकोबाराय म्हणतात राहू द्या, किती खळाचा उत्कर्ष राहू द्या, सध्या याच्या डोक्यावर पाय देऊन लोणी वाटायचं काम होतंय ना, करून घ्या. तर ह्याच देहाचा वापर करून परमात्मा तत्व मिळवून घ्या, परमार्थ करून घ्या, पण याची किंमत कमी ठेवा, संसाराच्या नावे घालून या शून्य. आणि शेवटचा मुद्दा, याचीच किंमत वाढवा, संसाराची किंमत वाढवायची. संसार जर शून्य असेल तर परमात्मा तत्व एक आहे, एकाला किंमत नाही शून्याशिवाय, आणि शून्याला किंमत नाही एकाजवळ गेल्याशिवाय. गोकुळ महाराज मला म्हटले, मा नाना जरा अडचण आहे, उसनवार देता का पैसे? सहज म्हटले, प्रेमाने मैत्री आहे. मी म्हटलं महाराज पैसे देईल मी, पण कॅश देणार नाही, सध्या कॅश नाही, चेक देईल. ते म्हटले चेक द्या, पण मला द्या बा. किती पाहिजे? म्हटले 1,00,000 रुपये पाहिजे. म्हटलं हरकत नाही. मी म्हटलं गाडी चेकबुक होता, लगेच सही केली, चेक देऊन टाकला. गोकुळ महाराज खुश झाले. गोकुळ महाराज दुसऱ्या दिवशी गेले बँकेत, चेक काढला आणि त्यांच्या खात्यात भरायला लागले. तेव्हा गोकुळ महाराजांनाच बँकेवाले चेक करू लागले. ते म्हटलं काय हो, काय झालं? म्हटलं त्या चेकवरती मी सगळे शून्य लिहून दिले होते, एकही आकडा नाही, शून्य शून्य शून्य, 5 शून्य लिहून दिले होते. आता किती पैसे मिळतील यांना? पण गोकुळ येतोही. ते म्हटले वा रे वा नाना, तुम्ही कीर्तन करता तर आम्ही स्वर लावतो, आम्हाला वेड्यात काढता का? मग त्यांनी तसाच पेन घेतला, ऐका, तसाच पेन घेतला आणि त्या 5 शून्याच्या पुढे नुसतं 1 वडून ओढला, लावला चेक. आला ना मला मेसेज, 1 लाख इज विथड्रॉल ऑन युअर अकाउंट. आता सांगा, 5 शून्याची किंमत गोकुळ महाराजांनी 1,00,000 केली, कशी झाली? 5 शून्य एकाजवळ नेले, त्याच्यामुळे 1,00,000 झाले. संसार रूपी शून्य एक परमात्मा तत्वाला जोडला की संसाराचीच किंमत विशेषत्वाने वाढली. आम्ही संसाराच्या नावे शून्य घालला आणि तोच आम्हाला वाढता पुण्यधर्म करता आला. त्याचा समाजात काय फायदा झाला? अहो जगच हरिभजनाने धवळले. हरिभजनी हे दवडीले जग, हरिभजनी हे दवडीले जग, हे दवडीले जग, हरिभजनी भजनी है. आणि वाढता पुण्यधर्म तेव्हा करता आला जेव्हा संसाराच्या नावे शून्य घातला. जाळून संसार बैसलो अंगणी. पुण्यधर्म आधी वाढता नव्हता असं नाही, होता.
पण तुकोबाराय म्हणतात निळोबारायांची आरती बघा, म्हणजे निळोबारायांनी केलेली तुकोबारायांची आरती बघा. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, आम्ही विशेषत्वाने हरिभक्ती वाढवली होती ती वाढ केली, आणि त्याचा परिणाम हे जग हरिभजनाने धवळून निघालं. धवळून निघणं माहित आहे ना, धवळून निघणं अक्षरशः उलथा पालत होणे. हरिभजनाने एवढा डांगोरा हरिभजनाचा महाराष्ट्रामध्ये पिटला, आणि त्याचाच एकमेव परिणाम चुकविला लाग कळीकाळाचा. धवळून निघालं एक ओवी आठवली, थांबा एक मिनिट. कई एखादे वैकुंठी जावे ते वैकुंठची केले अघवे, एथ नाम घोष गौरवे धवळिले विश्व. ज्ञानोबाराय म्हणतात आणि तुकोबाराय म्हणतात हरिभजनीये धवळिले जग. म्हणून त्याचा परिणाम सुकविला लाग कळीकाळाचा. कळीकाळ ना मृत्यू चुकवता येतो, दोन माणसं मृत्यू चुकवू शकतात, एक बुद्धिवान माणूस दुसरा नामधारक. नामधारक हा मृत्यू चुकवतो, नामाच्या जोरावर संत महात्म्यांनी मृत्यू चुकवला, आणि बुद्धिवान माणसं चुकवतात. जरा फ्रेश करतो तुम्हाला जाता जाता. एका गावात सप्त्याची पंगत होती, सप्त्याच्या पंगतीत म्हणजे कुपन देऊन जेवण असतं का फ्री असतं इकडं? हा फ्री असतं ना. मग काही जण पंक्ती करतात सप्त्यात असतात, कीर्तनाला नाही, हरिपाठाला नाही, ज्ञानेश्वरी पारायणाला नाही, पंक्तीला हजर. एक असं पंक्ती जोडे होतं आणि पंगत चालली होती, नेमकी युगायुगाने पंक्तीला कडी होती, आज कडीच होती. आणि मग कडीचा आणि याचा बेत जमला महाराज, पिये कडी पिये कडी. कोण ते पंक्ती सोडू? अहो 20-25 वाट्या कडी पिऊन गेलो तरी येऊ द्या कडी. आता कडी तर नाही आली, पण काही असं प्रारब्ध याचा काळ आला. कोणाचा काळ कधी येईल काय सांगता येतं? त्याच कधी येऊ शकतो महाराज. आला काळ, ते कडी पित होत, ते काळ म्हटले भाऊ वाटी ठेव खाली, ठेव खाली, उठ उभा राही. तो म्हणले जय हरी, कोण आहे तुम्ही? तो म्हणले मला कोणीच ओळखत नाही, मीच ओळख करून द्यावी लागते, मी यमाचा यमधूत काळ आहे. बरं बरं बरं, सप्त्याला आले का? नाही, तुला उचलायला आलो. मला उचलायला? म्हणजे मी मरणार आहे का? हो बरं बरं, मरणार तर मरण, बस एवढी वाटी कडी पितून जाऊ आपण दोघं. ते काळ म्हणले कडी पिऊ देत नाही, बिडी सुद्धा पिऊ देत नाही, ठेव खाली ठेव. आता मी आलो म्हटल्यावर एक श्वास घ्यायचा नाही, कुठं कडी प्यायला निघाला. ते म्हणले असं काय करता राव, कडी पिऊ द्या, थांबा. ते म्हणले नाही म्हटलं ना तुला. ते इतकं विद्वान होतं निळोबाराय, ते त्या काळाला म्हटलं का हो तुम्ही नव्या यमाचे दूत आहेत का जुन्या यमाचे? ते दूत बी घाबरलं. ते म्हणले नव्याचे का जुन्याचे मला नाही माहिती, तरी पण विचारा बरं तुमच्या मालकाला, तुमचा मालक नवीन एकच जुना आहे. हे गेलं विचारायला, हे म्हणले येऊ द्या कडी पिऊ द्या कडी. हे मालकाला लागे यमराज तुम्ही नवे का जुने? ते म्हणले असं मूर्ख काय सारखं काय विचारतोय, मी एकच यम आहे. पण ब्रह्मदेवान नवीन बनवला असेल तर मलाही काही कल्पना नाही. आता ब्रह्मदेवाला विचारायचं. ते म्हणले हे खातं भगवान शंकराचं आहे, त्या दुसऱ्याच्या खात्यात आम्ही खात नाही आणि डवळाढवळी करत नाही. ते भगवान शंकराला विचारा. भगवान शंकराला विचारलं अहो यमराज तुमच्यावर माझा विश्वास आहे, तुम्ही चांगला कारभार करतायत, तरी तुमचा राजीनामा घ्यायचं काही कारण नाही. पण भगवान विष्णूने दुसरा बनवला असेल यम तर मला माहिती नाही. भगवान विष्णूला विचारलं म्हणले मी तसं काही केलं नाही. पण असं का विचारतात? म्हणले कडी पित होतं, एक त्याला उचलायला गेलो ते सांगत होत. तिघं देव खाली आले, यमराज आले, यमधूत आले. हे तुम्हाला खोटं वाटेल महाराज, तोपर्यंत कमीत कमी 42 वाट्या कडी पिऊन गेले. फार तर फुगलो होतो कडी पिऊन. हा तो यम म्हणले ठेव वाटी. ते म्हणले आले का तुम्ही? आले आले. म्हणजे तुला कोणी सांगितलं नवा यम का जुना यम? तुम्ही तसं काही नाही, सहज बोललो तुम्ही आपलं काय. ते म्हणलं अरे मला एवढं कामाला लावलं सहज बोललो. यम दूत म्हणले हा ठोका ठोका हा नरकाला घ्या, याचा भेद बघा, असले नरकाला टाकले पाहिजे. ते इतकं हुशार होतं म्हणले नरकाचं काय मला एवढं घेऊ नका, रोज मी तास दोन तास पडलेला असतो तिथं, उतरल्यावर येतो, त्याचं काय मला एवढं सुख दुःख नाही. पण तुमच्या बुवा लोकांचे प्रवचन ऐकतो दहाव्याची मी, आणि दहाव्याच्या प्रवचनात तुमचे बुवा लोक सांगतात अंतकालेचे शेवटच्या क्षणाला मग माझं नामस्मरण करा मुक्ती मिळेल मुक्ती मिळेल. मग का रे देवा तुझं नाव घेणाऱ्याला मुक्ती मिळते, आणि आता माझा मृत्यू आहे आणि तू माझ्या समोर आहे, मी कसं काय नरकाला जाईल? आणि ती तिघं देव समोर आहेत, एकटा नाही ना.
नाही माझं काय, मी नरकाला काय त्याचं काय, पण उद्यापासून 10व्याचे प्रवचन बंद होतील बुवा लोकांचे, पटत काय तुला बोल. देव म्हटले अरे बाबा नको जाता, घ्या याला वैकुंठाला, घ्या अरे घ्या आता नावीला जाय, आता मरता क्षणी मी म्हटल्यावर काय चुकला की नाही काळ, वसुदेवाने काळ चुकवला की नाही बुद्धीने, बुद्धिवान माणसं काळ चुकवतात म्हणजे बुद्धिवान माणसंच नामस्मरण करतात आणि नामस्मरणाने काळ चुकतो. चुकविला लाग कळी काळाचा, कोणाही न लगे साधनांचा पांग, करणे केला त्याग देहबुद्धी, देहबुद्धीच्या त्यागातून जे निर्माण होतं ते सुख समाधी सुख आहे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. समाधी आणि सुंदर एकदा भजन करायचे महिला मंडळ. हरी जय जय टाळी 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 शबद हरी जय जय म्हणजे वाक्य सारखेच आहेत पण अनुस्वार बागे पुढे आहे आणि शेवटच्या चरणाचा अर्थ कळणार आहे. नीट लक्ष द्या. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भव व्यथा गाईल तो. कळालं का वाक्य? परत सांगतो. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा मग नेने भव व्यथा गाईल तो. तो भव व्यथा कधीच गाणार नाही जो सुख समाधी हरी कथा. कळालं वाक्य? आता परत वाक्य नीट ऐका. दुसरं. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भवव्यथा गाईल तो. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भवव्यथा गाईल तो. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भवव्यथा गाईल तो. जर हरी कथा तर मग नेने भवव्यथा,
नेने हरी कथा तर मग भव व्यथा गाईल तो हरिभजनी हे दवळिले जग सुखविला लाग कळी काळाचा चार चरणाचा विचार करत असताना समष्टी आणि वेष्टी कल्याणाचा विचार महाराजांनी सांगितला. पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी वेष्टी कल्याण सांगितलं, दुसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये समष्टी कल्याण सांगितलं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हे महाराजांनी वेष्टी कल्याण सांगितलं. हरिभजनी हे धवळिले जग हे समष्टी कल्याण आहे. करणे केला त्याग देहबुद्धी हे वेष्टी कल्याण आहे. पण तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भववेता गाईल तो हे समष्टी कल्याण आहे. सगळ्यांचं कल्याण आणि स्वतःचंही कल्याण याचंच नाव परमार्थ आहे. या अभंगाचं चिंतन थोड्याशा नियोजित वेळेमध्ये वाढता वाढता 10 मिनटं वाढून गेले केलं. अत्यंत सुंदर बह्याने गाव आहे, अत्यंत सुंदर आणि देखणा. मला वाटतं धुळा आणि नंदुरबार जिल्ह्यातला अत्यंत देखणा सूत्रबद्ध आणि इतका चांगला सप्ता असेल तो बह्याण्याचा सप्ता आहे. त्यात इतकी शंका नाही. कुशल मार्गदर्शन महाराजांचं मिळालं कळतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आपल्या राज्याचं राजाचे विचार, हिंदू धर्माचं हिंदुत्व प्रत्येकाच्या तरुणांच्या नसात मावले. स्वतः महाराष्ट्राला मुकून, महाराष्ट्र त्यांना मुकून 7 दिवस इथं उपस्थित आहेत हे आपलं भाग्य आहे. आणि त्यामुळेच इतकं चांगलं नियोजन होतं. ही सगळी मंडळी एक दिवसाच्या भजनाला न येणारी मंडळी 7 दिवस आपल्याला उपलब्ध झालीत. आमचे गोकुळ महाराज आहेत, माझे हरिभक्तीपारायण निळोबा महाराज आहेत, हरिभक्तीपारायण रविदास महाराज जगदाळे आहेत, हरिभक्तीपारायण तुकाराम महाराज आहेत. सगळ्यांसाठी एकदा कडकडून टाळ्या वाजवा. ही छान मंडळी आहे. सचिन महाराज आणि शिवदास महाराज सुंदर पखवाज वाजवायला आहेत. आणि विशेष करून माझं परम भाग्य म्हणावं लागेल, मी ज्या परंपरेतून आलो ती नाथ संप्रदायाची परंपरा, नाथ संप्रदायाचे आद्य गुरु आणि भगवान दत्तात्रेयची उपासना ही माझ्या घरात आहे. निळोबा महाराजांना त्याची जाणीव आहे. हो, काषाय वस्त्र करदंड धारिणम कमंडलम शंकम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. मी भगवान दत्तात्रेय बघितले नाही, पण भगवान दत्तात्रेयच्या निमित्ताने आज मला समाधान नक्की जाणवतं. आणि खरं सांगू का, मी जे प्रस्तावनेत बोलून गेलो ना खूप काही कळतं हे मला सुद्धा कळतं. माणसं सहज कळतात. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आमच्या गावचे माजी पोलीस पाटील, आमच्या परिसरातलं वारकरी वैभव हरिभक्तीपारायण आणि पाटीलांना अर्थात हिरामन संतोषांना गांगुर्डे गुंजाळनगरचे ते खास माझ्याबरोबर आलेत. निळोबा महाराजांना मी राहतो भाऊ. अत्यंत सुंदर दिवसेंदिवस सिस्टीममध्ये प्रगती होतच चालली आहे आणि अत्यंत सिस्टीमसाठी टाळ्या वाजवा. हे सगळं त्यांच्यामुळे शक्य आहे. बाकी एकच विचार सांगतो, ते प्राणाही परोते आवडती मज निरुते जे भक्त चरित्रा ते प्रसंशिती. भक्ताचं चरित्र, भक्ताचं स्मरण करणं हेच जीवनामध्ये पुण्य आहे. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नाव वैभव आहे आणि तेच आपल्या जीवनातलं पुण्य आहे. सगळ्यांना मी धन्यवाद देतो. एकदा प्रेमाने 2 मिनिटं भजन करू आणि आपण थांबूया. निवृत्त ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे मोठं वाढलं आहे. एखादी व्यक्ती संसारिक असली तरी ती साधू असते, एखादी व्यक्ती प्रापंचिक असली नसली तरी ती साधू नसते. एखादा ब्रह्मचारी महात्मा साधू असेलच असं नाही, पण एखादा प्रापंचिक माणूस साधू असतो. मला वाटतं एक प्रपंच करणारा पण प्रपंचातला साधू म्हणजे आपल्या गावचे तात्या मी बघितले. कारण तात्यांनी या परिसरामध्ये कीर्तन परिसर उभा केला. या सगळ्या उसनवारे आहेत तात्यांच्या, म्हणून असं माझे व्हावे आणि वाहण्यासारखा सप्ता प्रत्येक गावात व्हावे. आणि आपण सगळे ग्रामस्थ त्यांना साथ ना जगाच्या पाठीवर. आत्ता जी काही चालू आहे ते अत्यंत वाईट आहे. याच्यामध्ये तरण्याकरिता आणि जीवन सुंदर जगण्याकरता फक्त ज्ञानोबा राय तुकोबारायांची विचार श्रेष्ठ आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, तरुणांनी
तुळशीची पवित्र माळ गळ्यात घालावी, वारकरी जीवन करावं. आणि आजचं परम भाग्याचा दिवस आहे, कारण आज कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबारायांनी जी महाराष्ट्र भूमीला ज्ञानेश्वरी दिली. ज्ञानोबारायांचे फार उपकार आहेत महाराज. 56 भाषा ज्ञानोबारायांना येत असताना कानडीमध्ये, तेलुगूमध्ये, इंग्रजीमध्ये ज्ञानेश्वरी केली नाही, ती मराठीत ज्ञानेश्वरी केली. हे आपल्या मराठी लोकांसाठी, महाराष्ट्रीयन लोकांसाठी वैभवाचा आणि भाग्याचा दिवस आहे. आणि त्या ज्ञानेश्वरी निर्माण झाली, ती ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीची निर्मिती आजच्या भाद्रपदवद्य षष्टी म्हणजे आज ज्ञानेश्वरी जयंती आहे. म्हणून ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने आपण ज्ञानोबारायांच्या चरणी अशी भावना समर्पित करू की ह्या जयंतीमध्ये जर हा सप्ताह येत असेल तर प्रत्येकाने ह्या जयंतीत ज्ञानेश्वरीचं पारायण करणं गरजेचं आहे. उद्यापासून घरातला एक तरी प्रतिनिधी पारायणाला बसेल म्हणजे ही सेवा ज्ञानोबारायांच्या चरणावरती पोहोचेल, अशी आपल्या चरणावर विनंती करतो. आणि मी थांबतो, जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, ताळकरी बसतील आणि मग माऊली सूचना देतील, तोपर्यंत कोणीही उठणार नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल.